जनता कर्फ्यूचा आणि तेही नागरिकांच्या सहभागाने, तर याबद्दल आपण काय सांगा, आपलं नाव जाणून? मी प्रभाग क्रमांक 2 नगर शोक 9 विश्वनाथ दारकुंडे. माझं असं म्हणणं आहे की नागरिकांनी, आम्ही जे आज व्हॉट्सअपला टाकलेलं आहे, नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं. लोक आम्हाला हे लॉकडाऊन जे 8 करायच्याशिवाय, एक नंबर आणि 2 प्रभागासाठी नागरिकांचा भरपूर सहकार्य लागेल. त्याच्यामध्ये नागरिकांनी अगर सहकार्य केलं तर हे आम्ही लवकरात लवकर राबून सहकार्य प्रशासनाला जाईन. प्रशासनाने बी आम्हाला काही सहकार्य करावं आणि त्याबद्दल जी बी यंत्रणा लागेल प्रशासनाने द्यावी, तरच हे लॉकडाऊन पूर्ण परत यशस्वी होईल. ही आमची नागरिकांना आग्रहाची नम्र विनंती नगरसेवक या नात्याने. हे प्रभाग क्रमांक 1 आणि 2 कमसे कमी 29 ते 30 झोन झालेले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आणि रोजच्या रोज काही ना काही पेशंट सापडत असतात. त्याकरता आम्हाला ही योजना राबवणं गरजेचं आहे आणि नागरिकांना माहिती देणे गरजेचं आहे. नागरिकांना माहिती देऊनच नागरिकांच्या मनात आम्ही आमच्या मनात काय आहे ते सांगणं आणि नागरिकांच्या मनातलं ऐकणं हे जे एकदम जरूरी आहे. नागरिकांना आम्हाला कळवावे तसं 2 दिवसामध्ये, तर आम्ही पुढची वाटचाल नागरिकांच्या हितानुसार हे लॉकडाऊनची आम्ही प्रक्रिया राबू हीच आपल्याला आग्रहाची नम्र. तुम्ही नगर शोक बाप्पा असं काय सांगू मी नगर शोक आहे नागरिक हो नागरिकांनी यामध्ये सहभाग का घ्यावा हे आमच्या शिवाजीनगरच्या हितासाठी घ्यावा. आमच्या इकडे कोरोना पेशंट कमीत कमी सापडावे. ही संकल्पना याच्यासाठी राबवण्याची आम्ही आग्रहाची विनंती केली आमच्या संमान्य नगरसेवकांना, की आमच्या शिवाजीनगर प्रभागामध्ये रोज दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढून राहिली आहे. क्वारंटाईनमध्ये जवळजवळ आतापर्यंत आमच्या इथले 50 ते 60 लोक क्वारंटाईन करण्यात आलेले आहे, आणि कालच एक आमचे माजी नगरसेवक यांचे भावाचे दुर्दैवी या कोरोनाच्या याच्यामुळे दुःखद निधन झाले. याचं लोकांनी जागृतता एवढी वाढवायला पाहिजे की याच्यामध्ये की काय आहे म्हणून लोकांना असं वाटतं की कोरोना म्हणजे काहीच नाही, खुलेआम असे फिरता येते बाजारामध्ये किंवा याच्यामध्ये की काहीच भय नाही याचं. तर त्यांनी तोंडाला मास्क लावावे, सॅनिटायझरने हात धुवावे, साबणाने हात धुवावे, किंवा लहान मुलांना व वृद्ध लोकांना आपल्या प्रभागामधून किंवा आपल्या घरातून बाहेर कुठे निघू नाही द्यावे, कट्ट्यावर बसूनही द्यावे. याच्यामुळे आपण त्याला रोक करण्यात येईल, पण तरी लोक समजत नाही आहे. याच्याकरता आम्ही नगरसेवकांना विनंती केली की आपण प्रशासनाला सांगावे की बाबा आम्ही 8-10 दिवसाचं जे पूर्वी जसं लॉकडाऊन होतं तसं परत करण्यात यावे, ही आमची नम्र विनंती आहे. मी स्वप्नील श्रीकांत साखळीकर, शिवाजीनगर राहणार. माझं नाव भगवान काशीनाथ सनोने, मी शिवाजीनगर रहिवासी. आमच्या भागात करोनाचे पेशंट दिवसेंदिवस वाढत आहे. आमच्या नगरसेवकांनी जो 8 दिवसाचा कोरोना हा लॉकडाऊन ते कायमस्वरूप 8 दिवसाकरता बंद ठेवायचा जो निर्णय आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, तो शिवाजीनगरचा नागरिक म्हणून तो मला मान्य आहे. आम्ही त्या शिवाजीनगरचा नागरिक म्हणून आम्ही सर्वांना जागृत करून त्याचं पालन करू हे आम्ही आमच्या नगरसेवकांना गवाही देतो. व आमच्या नगरसेवकांनी शासनाला जे पत्र दिलेलं आहे की 8 दिवसासाठी शिवाजीनगर हे लॉकडाऊन ठेवण्यात यावं, शासनाने तो लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही आमची शिवाजीनगरवासियांची मागणी आहे. 9 नगरसेवकांनी यायला सपोर्ट केला आहे, तुम्ही नागरिक म्हणून काय सपोर्ट करणार आहात? आम्ही नागरिक म्हणून जास्तीत जास्त कोरोनाशी लढा देऊन कोरोना आमच्या भागातनं कसं संपेल आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना सांगू, आणि आम्ही सॅनिटायझर व मास्क लावण्याचा जास्तीत जास्त लोकांना वापरण्यास सांगू ही गवाही देतो. राजू भाऊ बोलताय का? झालं राजू भाऊ ये ना सब.
शुद्ध करू।